गौरीपाडा सरकारने नाटबिकी जिंकून प्रथम स्वीकारले तर चला पाटील संदर्भ संघ आपली सलामीची जोडी पाठवायची राहिल्याच्या आतमध्ये सामना सुरू होईल. पहिल्या चार षटकासाठी ऐकू आमच्या सहकारी समर्थक अशोक पडेला. एका बाजूला मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे गौरीपाडा, तर दुसऱ्या बाजूला पाटील इलेव्हन संदर्भ. दोन बलाढ्य संघ मध्ये सेमीफायनलचा सामना. जाऊया आपण अशोक पांड्यांकडे. धन्यवाद नितीन कळन. उद्या सामन्याकडे सेमीफायनलचा सामना. एक बिग फाईट गौरीपाडा विपक्ष संदर्भ, एक गतवर्षीचा विजेता संघ, तर दुसऱ्या बाजूला संदर्भ संघ. मात्र एक मोठी फाईट, प्रेक्षकांचं मनोरंजन. पैसा वसूल सामना होईल का? मात्र पहिल्यावरचा पहिला चेंडू फेकतोय लो फुलटा चेंडू. मात्र राम मात्र चेंडू समोर आलाय, फील करेल तोपर्यंत. मात्र एक धाव, स्वतःचं खातं ओपन केलंय इथे किशोर पाटील. जबरदस्त खेळी केली याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये, ज्याने तब्बल 14 चेंडू 41 धावा दाखवल्या. आणि त्या किशोर पाटीलच्या बळावर हा संघ मात्र सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. तो दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर हेमंत म्हात्रे समालोचन कक्षाकडे मारा करण्यासाठी सज्ज होतोय. लोपुलटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला व्यवस्थित, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट स्कोर लागला, मात्र एक धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्येला आकार येतोय. दोन धावा नक्कीच, दोन्ही फलंदाजांनी मात्र संत गतीने सावधगिरीने स्वतःचं खातं ओपन केले. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळी गती परिवर्तन, चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. मात्र किशोर सारख्या फलंदाजाला बीट करणं तितकंच महत्वाचं असेल. नक्कीच डॉट बॉल मात्र या सामन्यामध्ये संजीवनीचं काम करतील. मात्र मोठे फटके, एक रोमांच बरा सामना. चेंडू हवेमध्ये, कोणताही खेळाडू तिथे नाहीये. चेंडू वन बाउन्स इमारती बाहेर, चार धावांसाठी व्हेरी गुड शॉट. चला आपले जर आयोजक असतील स्वयंसेवक आपला चेंडू आणून द्यायचा लगेच. या चौकाराने धावसंख्या मात्र 6. निकी जी स्वतःची ओळख पुन्हा एकदा पटवून देतोय. किशोर पाटील जबरदस्त खेळी मैदानामध्ये करतोय. पहिल्या षटक मार्गस्थ असताना मात्र पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर एक चौकार, मोठा फटका. प्रेक्षकांना मात्र नक्कीच मनोरंजन करणारी, मनोरंजन देणारी ही खेळी मैदानामध्ये किशोर पाटीलच्या माध्यमातून केली जाते का? कारण पहिला चेंडू एक प्रतिम सिंगल, मात्र सावधगिरीने सुरुवात केली, चेंडूला सन्मान दिला होता. मात्र यावेळी खराब चेंडू आला आणि चेंडूला मात्र ही सीमारसा फाडून बाहेर जाण्यास भाग पाडलं. चार धावांसाठी यावरचा पहिला दुसरा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेकण्याची सज्ज होतोय. हवेमध्ये मिस टाइम शॉट आहे राम म्हात्रे. मात्र बॅकअप लागले होते तोपर्यंत, दोन धावा इथे पूर्ण केल्यात आणि या दोन धावेने धावसंख्या 8 धावपळकर
नक्कीच सेमी फायनलचा सामना एक बिग फाईट एका बाजूला गौरीपाडा तो दुसऱ्या बाजूला संदप. गौरीपाडा गत वर्षीचा चॅम्पियन ठरला होता या स्पर्धेचा, मात्र यावर्षी ते स्वतःच कीर्तिमान पुन्हा एकदा साबित ठेवतील का, कीर्तिमान राखण्याचा मानस पूर्ण होईल का या गौरीपाडा संघाचा हे देखील पाहावं लागेल. लो फुलटा चेंडू आता मात्र कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफला चेंडू सीमर्षा फाडत चार धावांसाठी. धावफलकावर यायला मात्र पॉवर प्लेचं बंधन आपल्याला पाहायला मिळेल. विखुरलेलं पाच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या सीमा रेषे लगत आपल्याला तैनात पाहायला मिळतात. एक खेळाडू पाहिला तर डीप स्क्वेअर लेगला मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक लॉंग ऑनला आपण पाहू शकतो रवी म्हात्रे लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केले, मात्र डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक त्याने शॉट थर्ड मॅन आपण पाहू शकतो. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात केले गेले, एक शॉट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण, मात्र एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षण राम म्हात्रे आपण पाहतोय. मयूर म्हात्रे चेंडू आसमानी टोला आणि तिथे खेळाडूने झेल को झेला. नक्कीच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. दोन फलंदाज मैदानात दाखवलं होतं रणदीप पाटील. नक्कीच एक मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवला होता शुभमने, मात्र शुभम मात्र त्या झेलखाली आला. यावेळी टॅप केला चेंडूला, कव्हरला जातोय डीपला, चेंडू एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 13 धावा धावपळकावर. नक्कीच सेमी फायनलचा सामना कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर शील संघ सेमी फायनलमध्ये मे सोनारपाडा संघाला परास्त करून मेगा फायनलमध्ये दाखल झालाय. जर शील संघाचे संघ नाही आले असेल तर आपण आल्याची नोंद करायची. यावेळी चेंडू हवेमध्ये मिस टाइम शॉट आहे लॉंग ऑफला, मात्र तिथे एक दुसरी धाव झलद गतीने पूर्ण केली या दोन धावेने धावसंख्या धावपळकावर 15 धावा. मयूर पाटील पुन्हा एकदा मयूर म्हात्रे पुन्हा एकदा मानकाडा इनकडनं. यावेळी बिडगावून दिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून लॉंग लेगच्या दिशेने चेंडू आउटफील पास थांबणार नाही चार धावांसाठी. चौकाराने धावा येतात धावपळकावर 19 धावा 19. नक्कीच अंडर 19 स्पर्धा आपण पाहिली होती, भारतीय अंतर्गत ही स्पर्धा होती. नागालँडचा संघ 2 धावांवर ऑलआउट झाला होता, एक वेगळा विक्रम रचला गेला. यावेळी मात्र गती परिवर्तन छोटू पॅडवर आदळला, मात्र धाव घेण्याचा संधी अवधी मिळाला या फलंदाजाला, म्हणजे चोरटी धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धावसंख्या जोडली जाईल. धावा येत आहेत 20 20 2020.
मयूर म्हात्रे पुन्हा एकदा फुलटा चेंडू बेडकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगला नकीच पंचांच्या बरोबर डोक्यावरून कॅपवरून चेंडू लँड झालाय मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण डीपला दाखवलंय जर तोपर्यंत एकच धाव आणि दोन षटकानंतर धावसंख्या धावपळकावर 21 दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या 21 धावपळकावर मात्र यावेळी नवीन गोलंदाज होतोय गोलंदाजी मार्क वर रवी म्हात्रे नाहीये 21 धावा शेवटला एक रन कोणी काढलेला नवीन ओव्हरचा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय समालोचन कक्षा एंडकडनं रवी म्हात्रे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू चला पंचाने सामना सुरू ठेवायचा आहे कारण अद्याप आपल्याला मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे पुन्हा बक्षीस समारंभ असेल प्राईज डिस्ट्रीब्युशन असेल मान्यवरांचे सन्मान असतील यावेळी गती दिली या चेंडूला नंतर चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला उंची घेतली मात्र फलंदाजी ते बीट होतोय किशोर पाटील नक्कीच किशोर पाटील सारख्या फलंदाजाला बांधून ठेवणं जखडून ठेवणं म्हणजे तितकंच महत्वाचं असेल रवी म्हात्रे पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर खूप उसळी घेतली आणि पंचांनी घोषित केलं नो बॉल हाईट फॅक्टर नक्कीच बोनस न धावसंख्या पुढे सरकते 22 हा चेंडू मात्र रवी म्हात्रेला पुन्हा फेकावा लागेल नक्कीच बीट होतोय मात्र यष्टी रक्षकाने चूक केली बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल आणि या एका धावेने धावसंख्या संत गतीने पुढे सरकते 23 याच हेमंत पावशे आपला संघ आला असेल तर लगेच आपण नोंद करायची आहे रवी म्हात्रे पुन्हा एकदा समोर फलंदाज यावेळी असेल रणदीप नक्कीच दिशा देण्याचा प्रयत्न होता मात्र बीट झालाय पाहिलं या फलंदाजाने चेंडू मात्र गती थोडीशी कमी होती फक्त ढकलायची भूमिका स्वीकारली होती या फलंदाजाने मात्र शेवटच्या क्षणामध्ये बॅट थोडी उशिरा डॉट बॉल निर्धाव चेंडू यावेळी मोठा फटका आसमानी सफर साधवांसाठी
मात्र नक्कीच या फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल. धावसंख्या 29, मात्र गोलंदाजाला वीक केलं जातंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फक्त दिशा दिली, डी पॉइंटला चेंडू जातोय, मात्र तोपर्यंत दोन धावा इथे जलद गतीने पूर्ण केल्यात. या दोन धावेने धावसंख्या 31, नक्कीच 31 उद्याची तारीख. येस, नक्कीच आम्हाला माहिती येते. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम शॉट आहे आणि नक्कीच शेवटच्या टप्प्यामध्ये कॉल देऊ का नको, मात्र रवी मात्र चेंडू खाली आला आणि अचूक झेल टिपलाय. इथे मात्र माघारी परतावा लागेल प्रदीपला, टिपला सॉरी रणदीप, बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो हेमंत पाटील. तीन षटकानंतर धावसंख्या धापलकर 31, 31, मात्र नक्कीच प्रतिषटकाचा जर विचार केला 10.33 अशी धावसंख्या सरासरी उभी केली या संदर्भ संघाने. मात्र समोरचा संघ जबरदस्त गौरीपाडा, गतवर्षीचा चॅम्पियन संघ. यावेळेला चुकीची निगेटिव्ह गोलंदाजी, खराब गोलंदाजी, नक्कीच कुठेतरी वाईट बॉल आणि बोनस न धावसंख्या पुढे सरकते. धावा येत आहेत 32 धावा धावपळकर. नक्कीच आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर अमोल काळेने 12 चेंडूंचं शतक आटलं, 6 चेंडू स्वेअर फेकले वाईट चेंडू. मात्र यावेळी पुन्हा एकदा डाप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पॉइंटला चौकवा देऊन सी मार्सेवर जातो 4 धावांसाठी. व्हेरी गुड शॉट. चौकाराने धावसंख्येला आकार येतोय 36. राम मात्रे पुन्हा एकदा यावेळी मिरगावला चेंडू खेळला झेल खाली, कोणती चूक करत नाही, जबरदस्त झेल टिपला तिथे. इथे मात्र हेमंतला माघारी परतावा लागेल. हेमंत बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या 36, नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो रमेश. रमेश पाटील, वा काय लाहीन होती पहा, चिंगू बॅट आणि बॅटच्या मधून निघून गेलाय. नक्कीच उजवेष्टीच्या किंचितसा जवळ काही सेंटीमीटरचा अंतर असेल, मात्र चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल, जबरदस्त कम बॅक. शेवटचं षटक मात्र हाणामारीचं षटक असतं, मध्ये या षटकामध्ये जेवढ्या धावा तुम्ही कुठणार तेवढं समीकरण मोठं करून ठेवणार. मात्र यावेळी या गोलंदाजाने पूर्णपणे बंदिस्त करून ठेवले या फलंदाजांना या अंतिम टप्प्यामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये काही काळ होता, मात्र शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू चेंडू समोर आलाय, तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच मिळेल आणि एका धावेने धावसंख्येला आकार देतोय 37 धावा. नक्कीच लो स्कोरचा सामना पाहायला मिळेल का, कारण कालच्या दिवसामध्ये देखील सेमी फायनलमध्ये सोनारपाडा संघाने 37 धावा कुठल्या होत्या 4 षटकामध्ये. मात्र यावेळी अद्यापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत
संदर्भ संघाच्या इनिंगचे. मोठा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मध्ये निघून जातोय रवी, मात्र चेंडू समोर आलाय, तितकं चांगलं फेकी मात्र बाद होईल. इथे किशोर पाटीलला मात्र इथे माघारी परतावं लागेल. शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र नक्कीच डिफिकल्ट गोलंदाजी केली जाते. एक रिदम पकडलाय या गोलंदाजाने. योगेश यावेळी चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा खेळाडू झेलखाली येतोय, मात्र थोडी चूक झाली, जलद गतीने चेंडू खाली आले, मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स ही मारस बाहेर चार धावांसाठी. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. संदर्भ संघाने प्रथम फलंदाजी करत असताना चार फलंदाजीच्या मोबदल्यामध्ये 42 धावा कुठल्यात, मात्र गौडीपाडा संघाला येणार 24 चेंडू, 43 धावांची गरज असेल. सरासरी 10.75 अशी धावसंख्या उभारावी लागेल गौडीपाडा संघाला, मात्र गौडीपाडा संघाला विसरून देखील चालला नाही, कारण गतवर्षीचा चॅम्पियन संघ, मात्र यावेळी ते स्वतःचा कीर्तिमान राखला जाईल का, मात्र यासाठी आपण ऐकूया एक अर्धी गावचा गोड आवाज नितीन कालन. नक्कीच गरज असेल 24 चेंडू 43 धावांची, मात्र समीकरण प्रतिषकाचा विचार केला 10.75 अशी धावसंख्या उभारायची असेल, मात्र यावेळी या सामन्यामध्ये कशी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. संदर्भ संघाचे गोलंदाज या गौरीपाडा संघाच्या फलंदाजांना रोखतील का, तर दुसऱ्या बाजूला गतवर्षीचा चॅम्पियन संघ गौरीपाडा या संदर्भ संघाच्या गोलंदाजांवर आक्रमण करतील का, मात्र हे ऐकण्यासाठी ऐकूया पुन्हा एकदा आज आमच्या सी जोडले ते आमचे हेडुटणे गावचे करण काळनकडे. थँक्यू अशोक पाटील सर. न शिवशंकर तो कैलाशपती, न लंबोदर तो गणपती, नतमस्तकाचरणी ज्याने केले स्वराज्य निर्मिती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचना सुरुवात करतोय. तर सामना पाहतावेळेस आपण उपांत्य फेरीचा सामना गौरीपाडा विपक्ष संतप या दोन संघांमध्ये, तर लक्ष असणारे यावेळेस गौरीपाडा संघासमोर 43 धावांचा समीकरण असेल 24 चेंडू 43 धावांची गरज. यावेळेस पहिला चेंडू अपील केले जाते, या ठिकाणी अपील फेटला जातो, निर्दोष चेंडू फेकतो. अप्रतिम सुरुवात करतोय संदर्भ संघाचा गोलंदाज अवेलेबल आहे. पी1 चा पहिला शॉट काढतोय अतुल पाडे,
स्पर्धा पाहता आपण जय पिंपळे वि क्रिकेट संघ मनपाडा बोयांच्या माध्यमातून ही दोन दिवसाची अप्रतिम क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आलिया वेलेस ही स्पर्धा उपांत्यपूर्व सामना पाहता आपण गोरीपाडा विपक्ष संदर्भ षटकात पुढील चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेट या वेलेस लोअर फुलटा चेंडू फेकला तर फायव्ह करता वेलेस अपड्रायच्या माध्यमातून चेंडू या वेलेस ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफ रिझन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केले जात आहे या वेलेस क्षेत्ररक्षक सुभाष पाडील याच्या मार्फत तोपर्यंत एका धावेचा उदय होता एका धावेची माहितीनं अकाउंट वरती या वेळेस गौरीपाडा संघाचं एका धावेनं लक्ष असेल 43 धावांचं उपांत्य फेरीचा सामना पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकिंग लेवल आघाडीची फलंदाज आपण देऊ शकाल स्ट्रायकिंग लेवल या वेळेस रवी रवी याला काल आपण सामना झाला छत्रपती ट्रॉफी रेंजन या ठिकाणी ठाणे विपक्ष रायगड या सामन्यामध्ये ठाणे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना भविष्य बघितलं आपण रवी आला तोच फलंदाज गौरीपाडा संघाकडून आता मात्र स्ट्रायकिंग ला येतोय तो फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय रेट ओव्हर द विकेट अतुल सफल झाला आपल्याचा चेंडू ऑन साइड ला गेला चेंडू आपल्या ट्रॅव्हल तो डीप इंटू रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केले जाते दुसऱ्या वेळेचा कॉल असेल नकार देतो यावेळेस रवी तोपर्यंत अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक किशोर याच्या मार्फत अप्रतिम क्षेत्ररक्षण केले जाते एका धाव्याचा उदय होता एक धाव एकवटले जाते एका धाव्याशी माहिती नव्हतं फलकावर धावा दोन धावा दोन धावा एकवटले होता स्ट्राईक रोटर होतो यावेळेस स्ट्राईक इन लोधवा हेमंत पुन्हा एकदा सज्ज होतो समोर पक्ष एन कडून गोलंदाजी करतो गोलंदाज अतुल पाडील यावेळेचा चेंडू लाफ करतोय चेंडू यावेळेस चेंडू पाहतोय लॉंग ऑन च्या डोक्यावर नंदनी षडकार षटकाच्या माहितीनं धावफलकावर धावा फुलतोय धावफलकावर धावा लागल्यात 8 धावा आता मात्र गिअर अप होतोय फलंदाज हेमंत षटकातील पुढील चेंडू असेल अतुल यावेळेस पुन्हा एकदा लाफ करतोय यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षण चेंडूवर अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय सुभाष तोपर्यंत दोन धावा एकवटले जातात गुड एफर्ट गुड फिल्डिंग सुभाष याच्या मार्फत दोन धावा एकवटले तोपर्यंत दोन धावेच्या माहितीनं धावफलक पुढे सरसवते धावफलकावर धावा पहिले षटक प्रगती पथावर 10 धावा अप्रतिम फलंदाजी करताय धूम फलंदाज धाव 10 धावा धावफलकावर लागल्यात षटकाचा शेवटचा चेंडू असेल पीवनचा षटक आता गोलंदाज अतुल पाडील तर क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला वन साइडला क्षेत्ररक्षण पाहू शकलो पण 38 सर्कलच्या क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लावूया टॉप साइड ला 38 सर्कलच्या क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ लावूया यावेळेस सफल झालाय क्रिकेटचं मादक सौंदर्य यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतो डीप एक्स्ट्रा रिझन मधून कार्पेटचं सौंदर्य 4 धावांसाठी चेंडू चौकार धावफलकावर गौरीपाडा संघाची 14 धावा अप्रतिम स्टार्ट करून दिल्या या ठिकाणी दोन्ही फलंदाज आणि आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहता पण हेमंत आणि रवी धावफलकावर धावा 14 तहसील संघाचे हेमंत पवशांना विनंती असेल की आमचे कॉमेंटेटर नितीन कालन आपल्याला बोलवत आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं विनंती असेल आपल्याला शिल संघाचे हेमंत अवशे डीजे धावफलकावर 14 धावा उर्वरित समीकरण येणार 18 चेंडू 29 धावांची गरज जिंकण्यासाठी यावेळेस गौरीपाडा संघाला अप्रतिम सामना पाहता आपण उपांत्य फेरीचा सामना गौरीपाडा विपक्ष संदर्भ काल या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे शिलगाव संघानं अप्रतिम कामगिरी केली शिलगाव संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला तेव्हा उपांत्य फेरीचा सामना वेळेस सुरू आहे दुसरी झटक फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज पहिला चेंडू वेळेस सफल झाला चेंडूला एक्झिट गेला वेळेस चेंडू ट्रॅव्हल होतो बॅकवर्ड स्क्वेअर डिव्हिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात तोपर्यंत एकाच धावेचा उदी अप्रतिम फेकी क्षेत्ररक्षण वेळेस रमेश पाडील याच्या मार्फत परत एक धाव एकवटली जाते स्ट्राईक रोटेड होते स्ट्राईक इन वेळेस येतो
हेमंत संघाच्या धावसंख्या धावफलकावर 15 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर गोलंदाज चेतन पाटील. क्षेत्रक्षण वेळेस पाहू शकला आपण ऑफ साईडला एक क्षेत्रक्षक शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये पॉइंटला क्षेत्रक्षण वेळेस शॉर्ट कव्हर रिजन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक पाहू शकाल. तर लॉंग ऑफ लेग क्षेत्रक्षक षटकात पोझिशन असेल पुन्हा एकदा सजवेल चेतन राईट ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होतो आहे. क्षेत्रक्षक कोणती चूक करत नाही पॉइंट रिजन मध्ये. पहिला गडी बाद होतोय हेमंत बॅट मध्ये बघलेन. गोबरीपाडा संघाच्या रवी कडून स्ट्राइक केला. मयूर यावेळेचा चेंडू लॉब करतो बॅटची कडा घेऊन चेंडू यावेळेस आवडतो आहे. क्षेत्रक्षक चुकी करतो झेल सोडतो या ठिकाणी. जीवनदान मिळतोय मयूर याला. कुठेतरी मागा टरेल का प्रश्नचिन्ह असेल. जीवनदान मिळेल मयूर याला. तोपर्यंत एकदा एक वटले जाते स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक इन लावतोय रवी. ते कदा विषय मैत्रिणी धावपोल पुढे सरसवत असताना धावपोल कवर धावा 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर अप्रतिम गोलंदाजी करतो. 5 चेंडू फेकले 4 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केला गोलंदाजाने चेतन पाटील. सूर्य गोलंदाज शेवटचा चेंडू षटकातील स्ट्राइकिंग लावतोय रवी. षटका पुढील चेंडू यावेळेस हलक्या त्याने चेंडू ऑन साइड ला वळवला. चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होतो आहे काउ कॉर्नर रिजन मध्ये. मिडल विकेटचा क्षेत्ररक्षक येतो. मिस फील्ड होतो. दुसऱ्या धावायचा कॉल असेल. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. गुरुणी बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावेच्या मैत्रीने धावपळ पुढे सरसरते. 2 षटकांच्या क्रीज धावपळ कवर धावा 20 धावा. डिंग्स टोल टेबलेस पोहोचू शकला पण मैदानामध्ये डिंग्स ऍक्टिव्हा डीजे.
बॅलन्स आहे सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने पाहू शकाल आपण. उपांत्य फेरीचा सामना गौरीपाडा विपक्ष संदप या दोन दिग्गज संघांमध्ये स्पर्धा पाहत्या वेळेस जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडबा यांच्या माध्यमातून दोन दिवसाची या प्रतिम शृंखला आता मध्ये स्पर्धा वेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपली. प्रतिम सूर्यकस आयोजन वेळेस मानपाडा संघाच्या बारा चेंडू उर्वरित समीकरण असेल. बारा चेंडू येणारे बारा चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतो संघाने विश्वास दाखवला. गोलंदाज प्रवीण पाटील याच्यावर फिरकी गोलंदाज पाहू शकला पण स्ट्रायकिंगला असेल मयूर. बारा चेंडू 23 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतो प्रवीण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू लाफ करतोय चेंडूला. यावेळेस चेंडू फ्लाय होतोय कव गोर्नरच्या डोक्यावरून. नंदनीत शेडगार स्वागत केलं प्रवीणचं पहिल्या चेंडूवर षटकाऱ्यानं. फलंदाज मौर्यानं चेंडूला भिडकून दिले. यावेळेस कौकर्ण रिझन मधून षटकारासाठी दोन संख्या दफल कवर साधवच्या मैदानात 26 धावा. षटकार पुढे चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रवीण सेकंडला मयूर. यावेळेस सफल झाला पूर्ण एकदा क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न होता. यावेळेस रवी पुढे सरसावला होता. एक धाव पूर्ण केली जाते. चिकी सिंगल कम्प्लीट होते. सिंगलच्या माध्यमानं दोन संख्या धावपळ कवर 27 धावा. यावेळेस चेंडूचा विचार केला तर चेंडू यावेळेस बॅटला दोन. यावेळेस शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला होता. चुकी करतो वेळेस क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एक धाव एक वटले जाते. स्ट्रायकिंगला येतो रवी. संघाची दोन संख्या धावपळ कवर 27 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर चेंड करून गोलंदाजी करतोय प्रवीण. यावेळेस सफल झाला होता. यावेळेस बॅटची कडे घेऊन यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग रिझन मध्ये डीप मधून क्षेत्र वेळेस चेंडू उचलतो. दुसऱ्या कॉल असेल डेंजर एंडला रवी. दोन धावा पूर्ण केले जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये अप्रतिम तालमेल. चांगला बॉल पाहायला मिळतो रवी याच्याकडून. दोन धाव्याच्या मैदान धावपळ पुढे सरसावते. धावपळ कपडे धावा 29 धावा. प्रतिम सामना पाहता येणारे 9 चेंडू 14 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी गौरीपाडा संघाला. प्रतिम फलंदाजी करत असताना रवी आणि मयूर जोडी गौरीपाडा संघाच्या बाजून. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्क वर. समालोचन कक्षांकडून गोलंदाजी करतोय प्रवीण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंगला रवी. एक मोठा फलंदाज पाहू शकाल आपण. स्ट्रायकिंगला येणारे 9 चेंडू 14 धावांची गरज असेल. उपांत्य फेरीचा सामना गौरीपाडा विपक्ष संदप. पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रवीण. यावेळेचा चेंडू लपकायचा प्रयत्न होता. चेंडू पुन्हा एक डाऊन साईडला वेळेस ट्रॅव्हल होतो. सौरभ दुबीके क्षेत्ररक्षक. अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. अॅक्युरेट फेक येऊन दस टाइम. यावेळेस क्षेत्ररक्षक पाहू शकाल आपण. योगेश पाटील आला तोपर्यंत एकदा एकवटली जाते. एका धावीच्या मैत्रीनं धावपळ पुढे सरसावते. धावपळ कवर धावा 30 धावा. उर्वरित समीकरण 8 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्रायकिंगला येतोय मयूर. सामना अजूनही बॅलन्स. एखादा मोठा फटका यावेळेस सामन्यामध्ये शिरकाव करून देईल गौरीपाडा संघाला. एखादा डॉट चेंडू एखादा विकेट यावेळेस शिरकाव करून देईल संदप संघाला. षटका पुढे चेंडू यावेळेस लाव करतोय चेंडूला. नटरा स्टाईल यावेळेस चेंडूला बीट काऊन दिलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. 6 धावांसाठी नंदनीत षटकार. षटकाराने सामना खुला करतो. यावेळेस मयूर संघाची धावसंख्या पोहोचली. धावपळ कवर 36 धावा. येणारे 7 चेंडू 7 धावांची गरज जिंकण्यासाठी गौरीपाडा संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल प्रवीण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्रायकिंगला दोन षटकाराच्या मैदानी खेळतोय मयूर. यावेळेस पुन्हा एकदा सफल झाला. दिशा येतोय चेंडू. यावेळेस चेंडू फ्ला होतो लॉंग लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो. दुसऱ्या धाव्याचा कॉल असेल डेंजर एंडला मयूर. दोन धावा पूर्ण केले जातात. खराब फेकी केली जाते. यावेळेस क्षेत्ररक्षक गडू. तोपर्यंत दोन धावा एकवटले जातात. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावपळ कवर 38 धावा. डीजे
अप्रतिम सामना पाहतोय आपण. प्रेक्षकांचा कालचा ठोका चुकवणारा सामना हा उलटे सामना पाहतोय. उपांत्य फेरीचा सामना गुबरीपाडा विपक्ष संदप या दोन दिग्गज संघांमध्ये सहा चेंडू सहा धावांची गरज. माफ करा सर, धाव संख्या झाली संघाची धावफलकावर 38 धावा येणारे सहा चेंडू पाच धावांची गरज जिंकण्यासाठी या वेळेस गोबरीपाडा संघाला. उपांत्य फेरीचा सामना गोबरीपाडा विपक्ष संदर्भ या दोन बलाढ्य संघांमध्ये येणारे सहा चेंडू पाच धावांची गरज असेल. शील संघाच्या संघनायकला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांची विनंती असेल आपल्याला. शील संघाचा संघनायक हेमंत पाऊशे तर सहा चेंडू पाच धावांची गरज. टॅकिंग लावतो रवी तर गोलंदाज निर्णायक षटक विकण्यासाठी सज्ज होतो. गोलंदाज मार्कवर योगेश पाटील सहा चेंडू पाच धावांची गरज. टॅकिंगला रवी गोलंदाज योगेश दोन धावे सरसावते धावफलकावर धावा चाळीस धावा उर्वरित समीकरण येणारे पाच चेंडू तीन धावांची गरज. आता मात्र सामना हळूहळू झुकतोय. या गौरीपाडा संघाच्या बाजूने पाच चेंडू तीन धावांची गरज असेल. सायकेला पुन्हा एकदा रवी एक मोठा फलंदाज गौरीपाडा संघाकडून तर नऊ सायकेला पोहोचू शकाल. दोन षटकरांच्या मदतीनं सतरा धावसंख्येवर खेळतोय मयुराला. सायकेला असेल रवी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईटम राऊंड विकेट मारा करतोय योगेश पाच चेंडू तीन धावांची गरज. यावेळेस सरकारने चेंडू लावतोय अपडेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये चेंडू यावेळेस चकमा देतो क्षेत्रक्षेत्राला. तोपर्यंत दोन धावेचा उद्योग होता. प्रतिम क्षेत्ररक्षण करतो. यावेळेस अतुलचा विचार केला तर नक्की दोन धावा वाचवल्या ठिकाणी या क्षेत्रक्षकानं. तर मात्र चार चेंडू एका धावेची गरज असेल जिंकण्यासाठी गौरीपाडा संघाला. उपांत्य फेरीचा सामना संदप विपक्ष गौरीपाडा. चार चेंडू एका धावेची गरज. टॅकिंगला रवी. यावेळेस लोवर चेंडू फेकला होता अपडाऊटच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू जात मधून विजय फटका चार धावा. यावेळेस जिंकतो तो गौरीपाडा संघ. थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला यावेळेस गौरीपाडा संघाने. हार्ड लक संदप संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आभार व्यक्त करतो आपला. त्यावेळेस जिंकला सामना उपांत्य फेरीचा सामना गौरीपाडा संघाने. अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. डीजे